नमस्कार मित्रांनो, देशभरातील सर्व गॅस ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण गॅसधारकांसाठी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे, ज्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या. तुमच्याकडे कुठलंही गॅस कनेक्शन असेल, भारत गॅस असेल किंवा इंडियन ऑइलचा गॅस असेल किंवा एच पी गॅस असेल, या तीनपैकी कुठलंही गॅस योजने गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला आता के वाय सी करणं अत्यंत आवश्यक आहे. के वाय सी जर तुम्ही केली नाही तर तुमचे सबसिडीसोबतच तुमचं कनेक्शन देखील बंद होऊ शकतं. याबाबतच्या ज्या सूचना आहेत त्या भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस एजन्सी याकडून देण्यात आलेल्या आहे. मग तुम्ही उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी असो की सर्वसाधारण योजनेचे लाभार्थी असो, या सर्व लाभार्थ्यांना बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे. यानंतर एका कुटुंबासाठी एकच गॅस कनेक्शन हे धोरण या ठिकाणी अवलंबलं जाणार आहे. त्यामुळं तुमच्याकडे कुठलंही गॅस कनेक्शन असेल तर के वाय सी करून घ्या. सध्या 850 ते 900 रुपयापर्यंत गॅसची किंमत आहे आणि सर्वसाधारण लाभार्थ्यांना 9 रुपयापर्यंत सबसिडी मिळते. परंतु जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शन असेल तर या ठिकाणी तुम्हाला 350 ते 300 ते 350 रुपयेपर्यंतची सबसिडी दिली जाते. म्हणजे उज्ज्वला गॅस योजनेचा जो गॅस आहे तो तुम्हाला 450 ते 550 रुपयाला पडतो. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण जी महत्त्वपूर्ण माहिती सांगतोय की तुम्हाला के वाय सी करणं आवश्यक आहे, भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांच्याकडून सांगण्यात आल्यानुसार 31 मे 2024 पूर्वी तुम्हाला ही के वाय सी पूर्ण करायची आहे. के वाय सी झाली नाही तर तुमची सबसिडी बंद होऊ शकते, सोबतच गॅस कनेक्शनच्या बाबतीत देखील तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात. के वाय सी जर तुम्हाला करायचं असेल तर के वाय सी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळील गॅस एजन्सीमध्ये जिथून तुम्ही गॅस कनेक्शन घेतलेलं आहे त्यांच्याकडे तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर, तुमचं गॅस कनेक्शनचं पुस्तक या सगळ्या गोष्टी देऊन बायोमेट्रिक अंगठा ठेवून त्या ठिकाणी के वाय सी करून घ्यायचं आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.